नमस्कार, न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. विटांच्या भट्ट्यावर भरवणात काम करून मिळेल त्या रोजंदारीत आपला उदरनिर्वाह करीत असणारे लोके, ही कबाड कष्ट करून आपला संसाराचा गाडा ओढत असताना आपली लहान मुलं देखील आपल्या आई वडिलांची मदत करीत असतात, जेणेकरून संसार सुरळीत आपली भूक भागवेल. परंतु ज्या कुटुंबात करता हा एकच व्यक्ती असेल आणि तो संपूर्ण संसाराला पोसत असताना तो संसारातून सोडून गेला असता त्या संसारावरती त्या कुटुंबावरती जगण्याचा आधार हिरावून जाईल अशी बातमी घडेल. तर अशीच बातमी आहे कंडारे या गावातील महादेव टेकडीजवळ राहणारे 35 वर्षीय भरत अमृत तायडेंची. एक गरीब कुटुंब उदरनिर्वाह म्हणून विटांच्या भट्ट्यांवर रोजंदारीनं काम करून मिळेल त्या पैशात कुटुंबांचा प्रमुख एक पिता आपलं संसाराचं गाडं खेचतो. या जगण्यात ना स्वप्नांना जागा असते ना इच्छांना एंट्री. दिवसांवर दिवस जातात, पिढीवर पिढी सरून जाते, पण ही गरिबी जशी आहे तशीच राहते. कंडारी गावातील महादेव टेकडीजवळ राहणारे 35 वर्षीय भरत अमृत तायडे हे रोजप्रमाणे आजही आपल्या कामावर निघाले. वीटभट्ट्यांवर ट्रॅक्टरने माती आणण्याचं काम ते करीत होते. नेहमीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये माती भरून येत असताना त्यांचा तोल गेला आणि ट्रॅक्टर वाटेवरून खाली कोसळले. या ट्रॅक्टर खाली दबून भरत तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. मनमिळाऊ स्वभावाचे भरत तायडे हे एक मेहनती कामगार आणि जबाबदार पिता, भाऊ आणि पती होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी अपघातस्थळी धाव घेतली. तेथून भरत तायडे यांचं शव अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात आणण्यात आलं. इकडे त्यांच्या घरी त्यांच्या तीनही मुलींना काय झालंय हेच कळलं नव्हतं. भरत तायडे यांना पौर्णिमा वयवर्ष 7, चारुलता वयवर्ष 4 आणि रुपाली वयवर्ष 1.5 अशा 3 मुली आहेत. परंतु भरत तायडेंच्या मृत्यूनं त्यांच्या पत्नीला जबर धक्का बसला. अंजनाबाई या भरत तायडे यांच्या पत्नी आहेत. या मेहनती मनमिळाऊ कामगाराला कंडारीवासियांनी तापी नदीकाठी शेवटचा निरोप दिला. या घटनेनं संपूर्ण कंडारी गाव स्तब्ध आणि शांत झाले. मयत भरत तायडे यांच्या पश्चात 3 मुली, बायको, आई, भाऊ असा परिवार आहे. दुःखाची बाब म्हणजे या कामगाराच्या घरात त्याच्या अंत्यविधीसाठीही पैसा नसल्याने काही समाजसेवकांनी त्यांचा खर्च उचलला. भरत तायडेंच्या परिवाराला आता खरंच सहानुभूतीपेक्षा आर्थिक मदतीची गरज आहे. 3 मुली आणि शुद्ध हरपलेली आई हे सर्व बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. अशा या मेहनती कामगाराला, मनमिळाऊ माणसाला न्यूज महाराष्ट्र करून भावपूर्ण श्रद्धांजली. वरंगाव येथे सिद्धेश्वर नगर पोलीस पंचायत व एकता गाव विकास समिती उमा कौशल्य केंद्र यांच्या विद्यमाने भारतातील शिक्षणाचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिउत्साहात करण्यात आली. वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर पोलीस पंचायत व एकता गाव विकास समिती उमा कौशल्य केंद्र यांच्या विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती सावता मंदिर येथे संपन्न झाली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अरुणा इंगळे, DYSP समीर शेख, PSI कडलक, API दिलीप कांगुर्डे, बँक अधिकारी दामले साहेब, दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी, नगरसेवक सुनील काळे, अॅडव्होकेट मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी गोपाल दर्जी, कडलक साहेब, दामले साहेब यांनी स्त्री शिक्षणाविषयी मनोगत व्यक्त केले. राहुल तायडे यांनी बेटी बचाव कविता सादर केली तर महिलांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा राणे हिने केले तर आभार सविता माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वतेसाठी शारदा माळी, सविता माळी व महिला मंडळ तसेच गंभीर माळी, सोपान माळी आदींनी परिश्रम घेतले. आपल्या ह्यांना पण देऊ नका. माझं नाव
सगळ्यांनी केलाय, सगळ्यांची खाती आहे ना बँकेमध्ये, व्हेरी गुड. तर आपला खाता नंबर कोणालाही सांगायचा नाही. शिक्षण होत आहे एक चांगला प्रतिसाद महिलांकडून मिळतो आहे आम्हाला पण. मी आता सध्या मुक्तानगर पोलिसला आहे. मुक्तानगर पोलिसला किती पण महिला तुमच्यासारख्याच सवल होत आहेत. सिद्धेश्वर नगरमधील सविता माळी आणि त्यांच्या सहकारी यांचं इथे काम मी असताना चांगलं होतं आणि आता सुद्धा मी माहिती काढत होतो असेल तर मी मला संपर्कात असतो. त्यांचं काम इथे सुद्धा अजून खूप चांगलं होत आहे. वरंगावतील चंद्रबांध रघुनाथ चौधरी या रहिवाशाने थोर समाज मंडळास वातानुकूलित शवपेटी लोकार्पण केली. वरंगाव येथील चंद्रभान रघुनाथ चौधरी या रहिवाशाने थोर समाज मंडळास वातानुकूलित शवपेटी लोकार्पण केली आहे. प्रस्तुत शवपेटी चौधरी वाड्यातील मंगल कार्यालयात ठेवलेली आहे. वरणगाव वासियांसाठी विनामूल्य ही देण्यात येणार आहे. वरणगाव मध्ये आतापर्यंत शवपेटी नसल्याने नागरिकांना इतर ठिकाणी प्रेत ठेवावे लागत होते. शवपेटी उपलब्ध झाल्याने हा त्रास वाचणार आहे. लोकार्पण प्रसंगी गणेश कोलते, राजू बावीसकर, रमेश चौधरी, अनिल चौधरी, जितेंद्र चौधरी हे उपस्थित होते. वरणगाव येथील चौधरी वाड्यातील थोरगवान मंगल कार्यालय या ठिकाणी मी उभा आहे. या ठिकाणी एक शवपेटी अर्पण करण्यात आलेली आहे. वरणगाव येथील निवासी चंद्रभान रघुनाथ चौधरी, चंद्रसेन रघुनाथ चौधरी यांनी सदरची पेटी ही लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि वरणगावकरांची गरज ओळखून त्यांनी ही शवपेटी या ठिकाणी दान देण्यात आलेली आहे. थोर संमिश्र मंडळात ही पेटी दान देण्यात आलेली असली तरी वरणगावातील सर्व समाज बांधव या पेटीचा उपयोग घेऊ शकतात. 3 जानेवारी रोजी राजस्थानमधील देसुरी येथे मेघलाल समाज समारोहामध्ये ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मुख्य आकर्षण ठरले. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तेथील लोक अति उत्साहित पाहायला मिळाले. दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी राजस्थानमधील देसुरी येथे मेघवाल समाज समारोहामध्ये मुख्य मार्गदर्शक आणि राजस्थानमधील सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते श्रद्धेय बाळासाहेब उपाख्य ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मुख्य आकर्षण होते. मेघवाल समाजाला केलेल्या मार्गदर्शनामुळे राजस्थानमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे येथील लोकांमध्ये उत्साह निर्माण होऊन सामाजिक राजकीय बदलाला गती आली आहे. तेथील लोकांनी बाळासाहेबांच्या प्रती दाखवलेलं प्रेम आणि उत्साह जोशपूर्ण स्वागत यामुळे येणाऱ्या काळात चळवळीची दिशा नक्कीच बदलेल. गेल्या 20 वर्षापासून भुसावळ केबल नेटवर्क BCN हे मनोरंजन क्षेत्रामध्ये नागरिकांना सेवा देत आहे. या सेवेत अविरत असून या सेवेत आता पुढचे पाऊल टाकत आता डिजिटायझेशन नंतर BCN ने मिनी हेडन कोप देण्यास सुरुवात केलेली असून सर्वप्रथम कोप उत्तर महाराष्ट्र व विदर्भ बुलढाणा जिल्ह्याच्या बोथरूड पासून काही अंतरावर असलेल्या बेटावत या लहानशा गावामध्ये एक कोप इन्स्टॉल करण्यात आलेला आहे. या कोपच्या चाव्या सुपूर्त करताना राजू दर्जी यांना BCN चे मॅनेजिंग डायरेक्टर आबिद खान रशीद खान व मोहम्मद सलीम यांनी राजू दर्जी यांना चाव्या दिल्या. यावेळी फार मोठ्या प्रमाणात या भागातील केबल ऑपरेटरची संख्या दिसून आली. यावेळी एक लहानशा गावात डिजिटायझेशनचे हेडन लागणे हे ग्रामीण भागात व्यवसाय करत असलेल्या केबल ऑपरेटरसाठी निषेधज्ञांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी एक यशस्वी असा मार्ग आहे. यावेळी सर्व केबल ऑपरेटरमध्ये हर्ष उल्लास स्पष्टपणे जाणवत होता. नमस्कार, BCN डिजिटल वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण बघत असेल की आपलं जग हे डिजिटलायझेशनकडे वळत चाललेलं आहे. डिजिटलायझेशन होत असताना केबलच्या दुनियेमध्ये सुद्धा सर्व दूर हे डिजिटल होत आहे. आज माझ्यासोबत बोधवड शहर परिसरातील ग्रामीण भागातील एक छोटे व्यावसायिक सचिन महाजन आणि राजू दर्जी हे दोन व्यक्ती जे माझ्यासोबत इथं उपस्थित आहे यांनी सुद्धा आज त्यांच्या शहरामध्ये BCN मिनी डिजिटल कोप घेतलेला आहे. BCN मिनी डिजिटल कोपच का याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणकारी देऊन घेऊ. नमस्कार सचिन भाई, स्वागत तुमचं आमच्या चॅनलवरती. सचिन भाऊ, तुम्ही आम्हाला सांगा की केबल व्यवसायामध्ये तुम्ही खूप वर्षापासून आहात आणि या केबल व्यवसायाला तोंड देत असताना आज तुम्ही इथं BCN मिनी डिजिटल कोप घेतलेलं आहे. BCN मिनी डिजिटल निवडता केली आपण कोच केबल प्रसारणामध्ये आतापर्यंत मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यामध्ये BCN ही आजपर्यंत स्वस्त म्हणजे कंपनी नसून एक ऑपरेटरच्या माध्यमातून निर्माण झालेली एक टीम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि BCN ही सर्वात स्वस्त आणि परवडणारी सेवा आहे आणि मार्केटला बघायला गेलं तर आजकाल भरपूर कंपन्या असतील त्यांच्यापेक्षा स्वस्त BCN पडत असेल. काय म्हणतात BCN चं सहभागामध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात आणि BCN चं तुम्हाला कसं वाटत आहे? BCN च्या लाईनमध्ये आम्ही कमी कमी 3 वर्षापासून चालवतो आहे. समजा आतापर्यंत अखंडित सेवा BCN आम्हाला दिलेली आहे
बीसीएनची सर्व्हिस आतापर्यंत 3 वर्षापासून आम्ही घेतलेली आहे समजा, तर आतापर्यंत जी सर्व्हिस होती चांगलीच म्हणायला काही हरकत नाही. पण आता जे आम्ही आमच्या ऑपरेटरच्या माध्यमातून आम्ही स्वतः घेऊन मालकच चाललोय आणि त्या आता जी 24 घंटे सेवा आहे त्यापासून ग्राहक नक्की समाधान नसतील. एक छोटे व्यावसायिक ते एक स्वतः मोठे केबल ऑपरेटर आणि तुम्ही बोलत असाल की बीसीएन डिजिटल बोर्ड तुम्ही घेतलेला आहे, स्वतः मालक बनलेले आहात, काय म्हणणार आहात तुम्ही स्वतःसाठी आणि बाहेरच्या छोट्या केबल व्यावसायिकांसाठी? यांच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या परवडेबल नसतीलच असं मला वाटतं, पण बीसीएन जे आहे ते आता आपल्या जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणा ही परवडेबल आहेच. आज आपण इथेच थांबूया, नमस्कार.